कृषी समृद्धीची गुरु किल्ली। खत आणि पाणी व्यवस्थापन लय भारी, शेतीची मशागत तंत्र शुद्ध झकास केली, कृषी विज्ञानाची कास धरली आणि शेती बहरून आली। सकाळ जनास दिली शेतीच्या भरभराटीची गुरुकिल्ली, यशोगाथांची लाट आली कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली प्रस्तुत करता सुफला 15-15-15, प्रसारण शनिवार ते बुधवार संध्याकाळी 7:25 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर। पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती या दोघांचा विचार केला तर त्यातील अनेक फरक आपल्याला सहज दिसून येतील। आणि या दोन्ही घटकांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मिळणारा नफा। पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अधिक नफा आहे हे राळेगाव येथील प्रभाकर राऊत यांच्या वेळेतच लक्षात आलं आणि त्यांनी माती परीक्षण करून पिकं घेण्यास सुरुवात केली। पाहूया प्रभाकर राऊत यांची यशोगाथा। हां नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रभाकर मावतराव राऊत, राहणार वाडोना बाजार, तालुका राळेगाव। माझ्याकडे 20 एकर शेती आहे, त्यापैकी 10 एकर गुलदाची आहे आणि 10 एकर कोरडो आहे। मी पारंपरिक पद्धतीनं आतापर्यंत शेती करत आहो व मला खताचे डोजेस वगैरे मी माझ्या मतानं देत होतो आतापर्यंत। आता मी कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आलो, कृषी विज्ञान केंद्राचं मला मार्गदर्शन लाभलं। त्यांनी मला सांगितलं की माती परीक्षण करा व त्यानुसार खताचे डोजेस द्या। तर मी त्या पद्धतीनं डोजेस द्यायला लागलो, रासायनिक खताचे डोजेस पिकाला द्यायला लागलो। त्याच्यामुळे माझी बरीचशी बचत झाली, खताचे डोजेस कमी लागले व पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजे होतं त्या प्रमाणात मिळायला लागलं। व जुन्या शेतीच्या पद्धतीत आणि नवीन याच्यामध्ये फरक पडला। पहिले जास्त उत्पादन खर्च लागत होता, आता कमी लागायला लागला। त्याप्रमाणे आम्ही कापूस, तूर, सोयाबीन हे पिकं घेत आहोत। अशा पद्धतीने आम्ही कृषी विज्ञान केंद्राचं आम्हाला मार्गदर्शन योग्य लाभलं, त्याच्यामुळे आम्हाला या शेतीमध्ये सुधारणा झाली। पहिले आम्ही आमच्या पद्धतीनं रासायनिक खत देत होतो, ते खतामध्ये आता फरक पडून त्याच्यामध्ये बचत व्हायला लागली। पहिले उत्पन्न कमी होत होतं व उत्पादन खर्च जास्त लागत होता, आता उत्पादन जास्त होऊन राहिलं आणि उत्पादन खर्च कमी होऊन राहिला। त्याच्यामुळे पहिल्यापेक्षा आम्ही एकरी 10,000 जवळपास शेती पाहिलं आमची। आतापर्यंत एकरी साधारणतः 20-25 हजार रुपये खर्च आला, फायदा जवळपास 20,000 पर्यंत येऊ शकतो। प्रभाकर राऊत यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं ते कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील डॉक्टर सुरेश नेमाळे यांचं। मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर करून योग्य प्रमाणात खत दिल्यास त्यांच्या पिकाला फायदा कसा झाला ऐकूया डॉक्टर सुरेश नेमाळे यांच्याकडून। मित्र हो, आपण सर्वांना माहितच आहे पीक उत्पादनासाठी जमिनीचं आरोग्य अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि ह्याच विषयाला धरून कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने आम्ही यवतमाळकर कृषी विज्ञान केंद्र जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत आहे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सारखं जमिनीच्या आरोग्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही राबवत असतो। ह्याच अनुषंगाने आज रोजी आम्ही वाडोना बाजार जे राळेगाव तालुक्यामधलं गाव आहे या गावामध्ये आम्ही आमच्या माती परीक्षण प्रयोगशाळेसोबत या ठिकाणी आलेलो आहो। या ठिकाणी मागच्या वर्षी आम्ही असाच एक दौरा केला होता, त्यावेळेस या ठिकाणचे शेतकरी श्रीमान राऊत साहेब ज्यांनी आताच आपल्याला जमिनीच्या आणि त्यांच्या पीक परिस्थितीबद्दल माहिती दिलेली आहे त्यांच्या जमिनीचं आम्ही माती परीक्षण केलं होतं। त्यांच्या जमिनीचं माती परीक्षण केल्यानंतर खास करून त्यांच्या जमिनीमध्ये मुख्य अन्नद्रव्यामध्ये स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याची कमतरता आम्हाला, पालाश तसं पाहता भरपूर प्रमाणात होतं तरी पण त्या पालाशची मात्रा ते अनावश्यकपणे आपल्या मुख्य पिकं जे त्यांच्याकडे ते घेत होते कपाशी, तूर, त्या ठिकाणी सोयाबीनसारखे जे पिकं घेतात
तर ह्या पिकांना ते अवास्तव असं पालाशची मात्रा देत होते. ह्या माती परीक्षणाच्या माध्यमातून त्यांचं जे खताचं व्यवस्थापन होतं ते आम्ही शिफारसीत केल्याप्रमाणे आता ते वापरत आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची बाब म्हणजे जे पिकांना इतरही लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य ते फवारणीच्या माध्यमातून म्हणा किंवा जमिनीतून ते खतं पिकांना देत होते. आम्ही त्यांना एकात्मिक पद्धतीनं खत व्यवस्थापन करण्याच्या संदर्भात सुचवलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी पूर्ण ते आम्ही सांगितलेल्या सूचनेचं अनुकरण केलं. आपल्या 20 एकर जमिनीवर तूर, कापूस, सोयाबीन या शेतकऱ्यानं लावलं आणि आधीपेक्षा भरघोस उत्पन्न त्यांना मिळू लागलं, कारण माती परीक्षणानुसार प्रभाकर राऊत यांनी खताचा वापर केला. ज्यानं खताचा बेसुमार वापर टळला म्हणूनच खर्च सुद्धा कमी झाला, म्हणजेच शेतीला खर्च कमी लागून उत्पन्न आणि उत्पादनात वाढ झाली. कृषी विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी घ्या आरसीएफ शेती पत्रिकेचा आधार. दुष्काळाची टाळण्या आपत्ती, काटेकोरपणे वापरा जलसंपत्ती. पीक स्पर्धांमधील सहभाग आणि तुमच्या कौशल्याला जाग.